नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, कपाशीला मी पाणी देण्यासाठी एक जुगाड केलेला आहे। ते जुगाड करण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी होती आणि बोअरमध्ये पण आम्ही 1 HP ची मोटर टाकलेली होती की जे पाणी आम्हाला मोकळं सोडणं शक्य नव्हतं, त्यामुळं आम्ही कपाशीला ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे। आणि त्या ठिबक सिंचनाचा वापर बी आम्ही असा केलेला आहे की जेणेकरून आम्ही पूर्ण कपाशी पाण्याखाली आणू शकतो। आपण पाहू शकता, चला मी आपल्याला एकदा दाखवतो। त्याआधी मित्रांनो, आपण जर आपले इंडियन फनी फार्मर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून व्हिडिओची सूचना आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर हे पाहू शकता मित्रांनो, ही एकची नळी आहेत जी बोरमधून आलेली आहेत आणि इथं आम्ही 8 HP चा पाईप वापर केलेला आहे। तर याच्यावरती आम्ही 10 ठिबकच्या नळ्या चालवितो। हे पाहू शकता फिप्सी ठिबक आहेत, पाहू शकता फिप्सी ठिबकचा वापर आम्ही इथं केलेला आहे। एक बंडल आणलं होतं आम्ही, जवळपास 2728 फूट होतं ते, आणि 2.5 पाईप आम्ही इथं वापरलेले आहेत। हे पाहू शकता आपण, तर आम्ही 2 दिवस याच्यामध्ये चालून देतो एका ठिकाणी, 2 दिवसानंतर हेच पुढं बदलून टाकतो। तर ह्या 1 मोटरवरती आम्ही सरकीला आतापर्यंत आता हे दुसरं पाणी चालू आहेत आणि सरकीला एकदम चांगल्या पद्धतीनं फुटवे आले आहेत, पाते पण लागत आहेत, कैऱ्या पण बनत आहेत। आपण पाहू शकता हे कैऱ्या पाते फुलं पूर्ण आहेत आणि याच्यावरती पाणी दिल्यामुळे फवारणी करावं लागते, तर ते फवारण्या पण चालू आहेत। आणि आता याला पूर्ण म्हणजे 3-4 दिवस झाले आहेत, ते काही कारण असतो नळ्या पुढं घेण्यासाठी आम्हाला टाईम नव्हता। तर आपण पाहू शकता ही फट्टी ते ही फट्टी जवळपास 4 फुटाचं अंतर आहे, तर 4 फुटाच्या अंतरामध्ये पण ह्या साईडला वल्लाले आलेले आहेत। हे पाहू शकता आपण, आणि ही नळी ह्या नळीपासून कमी जास्त इकडं 2 ते 2.5 फुटाचा गॅप आहेत, इतकं लांबपर्यंत वल येते। तर मित्रांनो, याने पाण्याची पण बचत होते आणि पुन्हा जे आपण दमतो जे याच्यामध्ये तर ते पण कमी होतं। तर चला मित्रांनो, आता मी आपल्याला ह्या नळ्या पुढं कशा घेतात हे दाखवतो। नाही तर काय होतं, याच्यातून आपण ज्यावेळेस नळी अशी ओढतो या फट्टीमधून, तर नळी झाडावरून जाते, फाट्यावरून जाते, मग ती आपल्याला परत खाली टाकीत यावं लागते। चला आम्ही तुम्हाला दाखवतो एकदा की नळी कशी ओढतात। तर हे पाहू शकता हे फिप्सी बंडलसोबत आलेलंच होतं, याला वरून गुंडाळलेलं असतं ते। तर चला आम्ही आपल्याला प्रॅक्टिकल दाखवतो की नळे आम्ही त्या आता हे भरणं झालं या फट्टीमधून या फट्टीमध्ये कशा टाकतात। त्याआधी जाणून घेऊयात की आम्ही फिप्सी बंडलचाच का वापर केलेला आहे। मित्रांनो पाहू शकता फिप्सीसोबत असं येत अटॅच करण्यासाठी येतं की ज्यामुळे आपण फिप्सी नळी जी आहे ती सहजपणे काढू शकतो आणि फिट करू शकतो। हे पाहू शकता याला मागं वळलं काही निघून जातं, हे चला हे पहा ह्या सवडलं का निघून जातं, म्हणजे जेणेकरून नाही तर आपली ती दुसरी कडक नळी असते तिला आपल्याला तारा नाही काय नाही बी फिट करावं लागते आणि प्रत्येक वेळेस ते कुठं नाही करण्यात आपल्याला अवघड जाते। तर चला आपण पाहू, ह्या मी लाकडाच्या साह्याने नळी आथरण्याचा प्रयत्न करत आहेत। हे पाहू शकता मी हे चिमट्याचं लाकूड आहेत, त्याला ऑलरेडी भोसकं पाडलेलं असतं, त्यामधून आम्ही नळी ओवून घेतली। एक जणांना अशी नळी ओढायची इथून आणि एक जणाने हे या साईडला जायचं जे आपण चाक लावलेलं आहे त्या चाकावरून आपल्याला नळी इकडून टाकून घ्यायचे आहेत। हे असं चिमटा एक तोंड खाली टाकवायचं आणि नुसतं सरळ आपलं उडीत चालायचं, पूर्ण नळी जी येतं जमिनीलगत अंथरण्यात येते आपल्याला काही बी ताण होत नाही। हे पाहू शकतात चाक पण एकदम व्यवस्थित विंगत आहेत, हे इकडून पण नळी ओढण्याचं काम चालू आहे की जेणेकरून नळी कुठेही अटकत नाही किंवा मुडपत नाही, आडी पडत नाही। हे पाहू शकता एकदम व्यवस्थितरित्या काम होत आहे। हे आम्ही आता याला जोडलेलं पण आहेत आणि पाणी पण चालू झालेलं आहेत। पाहू शकता अशा पद्धतीनं ड्रिपरमधून पाणी येत आहेत खाली, हे पाहू शकता। तर चला मित्रांनो, आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी
आजच आपले इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन जरूर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।